यस मॅम. चल, आय विश की लवकरात लवकर सुरू होऊ दे आणि तुम्हाला लवकरात लवकर मला भेटता येऊ दे. आय एम रिअली मिसिंग मीटिंग यू गाईज. सो आज आपण लास्ट सेशनपर्यंत मोनोपॉली आणि परफेक्ट कॉम्पिटिशन हे दोन लेसन्स कम्प्लीट केले होते. तुमच्या आठवत आहे, तुम्हाला लक्षात येत आहे? मी तुम्हाला त्याचं येस मी तुम्हाला त्याच्या नोट्स पण पाठवल्या होत्या. आणि आता आपण त्याच्या पुढच्या लेसनवर जाणार आहोत, तो पण इतकाच सोपा आहे. सो मला असं वाटतं सगळ्या सेमिस्टरमध्ये हे सेमिस्टर खूप सोपं आहे तुमचं, कारण सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्सवरती आपण जास्त फोकस केला आहे. अँड दॅट इज मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, बरोबर? आता असा प्रश्न पडू शकतो की मोनोपॉली आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे दोन्हीमध्ये असं काय डिफरंट आहे? तर मोनोपॉलीमध्ये सिंगल सेलर असतं. मोनोपॉली याचा अर्थच मोनो म्हणजे सिंगल आणि पॉली म्हणजे सेलर. सो दॅट इज देअर इज ओनली वन सेलर इन द मार्केट. बट इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन देअर माईट बी मल्टिपल सेलर्स इन द मार्केट, पण तरीही ते अशा प्रकारे सेल करत असतात, वेगवेगळ्या प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट करून. प्रत्येकाचं प्रोडक्ट वेगळं असतं, काही ना काही डिफरन्शिएट केलेलं असतं. सो असा विचार करा की नुसते हर्बल प्रोडक्ट्स असं म्हटलं आणि शॅम्पू म्हटलं, तरी किती वेगवेगळे शॅम्पू आहेत आपल्याकडे. म्हणजे ते हर्बलमध्ये ते आयुषचा शॅम्पू असेल कदाचित, राईट? किंवा पतंजलीचा शॅम्पू आहे, हर्बो केअर किंवा अशा काही वेगवेगळ्या कंपनी आहेत त्यांचा शॅम्पू आहे, एमवेचे शॅम्पू आहेत. सो नुसतं एक हर्बल शॅम्पू असं कॅटेगरी जरी म्हटली तरी आपल्याला मल्टिपल प्रोडक्ट मिळतात, बरोबर आहे की नाही? पण त्या सगळ्या प्रोडक्ट्सची आता बघा, मी असं विचारते हा, तुमच्या सगळ्यांपैकी कोणत्या शॅम्पू वापरता सांगा, एक एक टेल मी इन जनरल कोणते शॅम्पू वापरता तुम्ही? क्लिनिक प्लस, करेक्ट, हेड अँड शोल्डर, क्लिनिक प्लस. आणि रिअली मुलगे असं म्हणणार आहेत का कोणता पण? मला नाही वाटत हल्ली असं लोक कोणी कोणता पण वापरतात, चांगले चूज करून वापरतात. आणखीन पॅन्टीन, पॅन्टीन येस, ट्रेझमी असतो, डवचा शॅम्पू असतो, जॉय येस, करेक्ट. आणि तुमच्या लक्षात येत आहे आपल्या नुसत्या बोलण्यातच आपण किती ब्रँड वापरले, आणि प्रत्येकाला स्वतःचा ब्रँड खूप चांगला आहे असं नेहमी वाटत असतं वापरताना. म्हणजेच त्या त्या ब्रँडची छोटी छोटी मोनोपॉली असते मार्केटमध्ये, बरोबर? म्हणजे असा विचार करा की मी जर म्हटलं मला मेडिमिक्सच साबण आवडतो मी तोच वापरणार, दॅट मीन्स मेडिमिक्स कंपनीची, मेडिमिक्स साबण बनवणाऱ्या कंपनीची छोटी मोनोपॉली क्रिएट झाली. इव्हन तुम्हाला माहिती आहे माझ्या जो पूर्वी असं म्हणायचं ठंडा देणं, ओके? सो जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि जर असं म्हटलं कोणी ठंडा देणं, तर त्याचा अर्थ काय व्हायचा माहितीये? कोल्ड ड्रिंक. कोल्ड ड्रिंक नाही, त्याचा अर्थ व्हायचा कोक हवाय, म्हणजे कोक म्हणजे कोको कोला, ओके? इन द सेन्स तेव्हा जाहिरात अशी होत होती की ठंडा मतलब कोको कोला, आणि त्यामुळे जो कोणी असं त्या टॅगलाईनचा ऍडव्हर्टाइजमेंट मधलं नाव होतं. आणि त्यामुळे काय व्हायचं की कुणी असं ठंडा म्हटलं की आपोआपच सगळेजण कोको कोला द्यायचे. समजा तुम्हाला मिरिंडा हवाय, पेप्सी हवे, थम्सअप हवाय, मे बी स्प्राईट, ड्यूक, तर तुम्ही ते ब्रँडमध्ये वापरायचा, ते ब्रँड सांगून घ्यायचा. पण अदरवाईज नुसतं ठंडा देणं असं म्हटलं की कोका कोला घ्यायला घेतला जायचा. मला वाटतं हे काही लाईक मी शाळेत असताना वाली गोष्ट आहे. करेक्ट, व्हेरी गुड, बिस्लरी. येस, आपण असं नाही म्हणत मागताना की आम्हाला पाणी, म्हणजे पाण्याची बॉटल म्हणण्यापेक्षा आपण असं नाही म्हणत की आम्हाला मिनरल वॉटर हवंय, खरं तर त्याचं नाव मिनरल वॉटर आहे. आपण मागताना काय वापरतो? बिस्लरी मागतो नेहमी, बरोबर ना? शब्द वापरतो बिस्लरी. सो मे बी आपण वेगवेगळ्या कंपनीचं वापरतो, ऍक्वाफिना. बाय द वे मी मध्यंतरी मेसेज वाचला, मला माहिती नाही तो करेक्ट आहे की नाही, पण तरी असा मेसेज होता की मिलिटरी संघ, इन द सेन्स मिलिटरी वाईव्ज कमिटी, म्हणजे ज्या सोल्जर्स असतात त्यांच्या वाईव्ज आणि असं मिळून बिपिन रावत सर जे आहेत आपले चीफ ऑफ स्टाफ, त्यांच्या वाईफने इनिशिएटिव्ह घेऊन आर्मी मधल्या वाईव्सची एक कंपनी असं सुरू केलंय की ज्यात मिनरल वॉटर विकलं जातं ज्याचं नाव आहे आर्मी वॉटर, आणि कुठल्याही प्रकारच्या बिस्लरी पेक्षा ते कमी किमतीत मिळतं, बिस्लरी मिनरल वॉटर किंवा ऍक्वाफिना, व्हॉट एव्हर इट इज. आणि ऑब्विसली त्यातला जो फायदा आहे
तो आर्मीच्या चांगल्या गोष्टींसाठी, आर्मीच्या वाईफ्सच्या म्हणजे आर्मीच्या कुटुंबांसाठी वापरला जातो. आय डोंट नो इफ इट इज ट्रू, इफ इट इज नॉट, पण मला ही माहिती कळली होती. तुम्ही रेफर करून बघू शकता आणि तसं असेल तर मला सांगू शकता खरं आहे की नाही ते. ओके, सो सिम्पली सेईंग, आज आपण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन बद्दल बोलतोय आणि मगाशी म्हटलं असं की मग बिस्लरीची मोनोपॉली आहे, पण बिस्लरी एकच सेलर आहे का रे? नाही, तर असे भरपूर सेलर आहेत, आपल्याला फक्त बिस्लरीची छोटी मोनोपॉली दिसते. सो जेव्हा खूप छोट्या छोट्या मोनोपॉली तयार होतात, कारण प्रोडक्ट डिफरन्सिएशन आहे, म्हणजे प्रोडक्टमध्ये वैविध्य आहे, त्यामुळे त्या प्रकारच्या मार्केट कंडिशनला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असं म्हणतात. येते तुमच्या लक्षात आहे? मग आता ही डेफिनेशन वाचूया. लेट मी टेल कोणी वाचायची ते. सानिया पेडेकर, सानिया आर यू लिसनिंग? ओके. स्नेहल येलवे, स्नेहल. सी, तुम्हाला माहितीये मी तुम्हाला असं पकडून दरवेळी तुमचा अटेंडन्स कट नाही करू शकत, हे बरोबर नाहीये. वैभवी बोला. ओके, आता दोघींनी हे केलंय, मी आता वैभवीला आधी सांगते. ओके वैभवी, हे तुला स्क्रीन दिसतीये राईट माझी, व्हॉट इज मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन वाली, प्लीज रीड इट. Monopolistic competition characterizes an industry in which many firms offer products or services that are similar but not perfect substitute. Barriers to entry and exit in a monopolistic competitive industry are low, and the decision of any one firm do not directly affect the thus of its competitors. Monopolistic competition is closely related to the business strategy of brand differentiation. व्हेरी गुड, थँक्यू. सो तिने काय वाचलं बघा, की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनची कॅरेक्टरिस्टिक काय असते, की खूप साऱ्या फर्म असू शकतात एका इंडस्ट्रीमध्ये आणि ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस सिमिलर असू शकतात त्यांचे, म्हणजे सेम नाही बरं का, थोडेसे एकमेकांच्या जवळ, लाईक साबण ही सिमिलॅरिटी आहे, पण कोणता आयुर्वेदिक आहे का, कशात मॉइश्चरायझर जास्त आहे का, किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. म्हणजे डव आणि मेडिमिक्स हे एकमेकांचे परफेक्ट सबस्टिट्यूट होऊ शकतील का रे? नो मॅम. करेक्ट, म्हणजेच ते परफेक्ट सबस्टिट्यूट नसतात, जस्ट ते सिमिलर असतात. ओके, या टाइपच्या कॉम्पिटिशनमध्ये बॅरियर्स कमी असतात एंट्री आणि एक्झिटचे. म्हणजे जे मोनोपॉलीमध्ये कसं होतं की कॉम्पिटिटरला एंट्रीच नसते, सो एंट्री इज बॅन, नो कॉम्पिटिटर, सो तसं नसतं. यात एंट्री आणि एक्झिट घेणं शक्य असतं मार्केटमध्ये, ऑब्व्हियसली काही प्रमाणात असतंच, पण मोनोपॉली इतकं नसतं. सो इट इज लाईक अ मिडल टर्म, इन द सेन्स परफेक्ट कॉम्पिटिशन इतका इझी ऍक्सेस किंवा इझी एंट्री आणि इझी एक्झिट नाही आहे, पण मोनोपॉली इतकं स्ट्रिक्टर रूल पण नाही आहे. ओके, आणि मुख्य गोष्ट म्हणजे यात फर्मकडे डिसिजन मेकिंग पॉवर असते, किती प्राईस ठेवायची, किती विकायचं हे फर्म ठरवू शकते. आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन अशा प्रकारे ब्रँड डिफरन्सिएशन करून, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, असं विचार करा, शूज तर सगळे विकतात, रिबॉकवाले विकतात, नायकेवाले विकतात, अदिदासवाले विकतात, आणि बरेच ब्रँड आहेत शूजचे, राईट? पण प्रत्येकाचं प्रोडक्ट वेगळं आणि त्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू वेगळी, आणि लोक ठरवून जातात की मला अदिदासचा शूज घ्यायचा आहे, मला रिबॉकचा घ्यायचा आहे, असं. सो दॅट इज ब्रँड डिफरन्सिएशनमुळे त्यांची मोनोपॉली तयार होते. ओके, आता मी तुम्हाला काही की टेक अवेज सांगते आणि मग आपण एक छोटी व्हिडिओ बघूया. सो की टेक अवेज काय आहेत, की मोनोपॉली कॉम्पिटिशन म्हणजे जेव्हा आपण धडा संपू तेव्हा आपल्याला काय लक्षात येऊ शकतं, तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन ऑकर्स वेन अन इंडस्ट्री हॅज मेनी फर्म्स ऑफरिंग प्रोडक्ट्स दॅट आर सिमिलर बट नॉट आयडेंटिकल. सो सेम टाईपची पण परफेक्ट सबस्टिट्यूट नसलेली अशी बरीच प्रोडक्ट विकणाऱ्या फर्म मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये असतात. अनलाईक मोनोपॉली, दीज फर्म्स हॅव लिटल पॉवर टू सेट कर्टल टू सेट अ कर्टल सप्लाय और रेज प्राइजेस टू इन्क्रीज प्रॉफिट. सो मोनोपॉली
मधल्या ओनरकडे कम्प्लीट पॉवर असते मार्केटमधली, सप्लाय करायची किंवा प्राईस ठरवायची. त्या कम्पॅरिझनमध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये कमी पॉवर असते सेलर्सकडे, पॉवर असते पण कमी असते. कसली पॉवर? सप्लाय कंट्रोल करायची आणि प्राईस ठरवायची. ओके, कारण कॉम्पिटिटर्स असतात ना. सो मेडिमिक्स साबणाने अचानक 10 रुपयावरून त्यांची उडी 50 रुपयावर घेतली, आय विल सर्च फॉर डिफरंट सबस्टिट्यूट. येत आहे लक्षात? म्हणजे प्रॉफ थोडक्यात लॉयल्टी असते, त्यामुळे मोनोपॉली पण आहे थोडीशी, पण ती चेंज पण होऊ शकते इलॅस्टिक सप्लाय असल्यासारखी किंवा इलॅस्टिक डिमांड असल्यासारखी. देन फर्म्स इन द मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन टिपिकली ट्राय टू डिफरन्शिएट देअर प्रोडक्ट्स इन ऑर्डर टू अचीव अबव मार्केट रिटर्न्स. सिम्पल से तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर असा विचार करा की साध्या साध्या गोष्टी ज्या आपण विकत घेतो, टीव्ही विकत घेत असू आपण, तर टीव्ही विकत घेताना प्रत्येक प्रॉडक्टमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट असते. तो स्मार्ट टीव्ही आहे का, त्याला USB जोडता येतात का? जर स्मार्ट टीव्ही असेल तर त्याला कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे की फायरवॉल आहे, म्हणजे जी अमेझॉनची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, बरोबर? किंवा त्याच्यावर गाणी ऐकता येतात का, त्याला स्क्रीन मिररिंग करण्याची सोय आहे का, अशा कितीतरी गोष्टी. सो प्रत्येक कंपनी काय करते मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमधली, आपलं डिफरंट डिफरंट काय म्हणू त्याला, डिफरंट डिफरंट प्रोडक्ट किंवा डिफरंट फीचर सकट प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते. ओके, हेवी ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इज कॉमन अमंग फर्म्स इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन अँड सम इकॉनॉमिस्ट क्रिटिसाइज दिस ॲज वेस्टफुल. सो या प्रकारे जर मला माझं प्रोडक्ट विकायचं असेल, खूल आपल्याकडे नवीन चित्रकार आले, काढून टाकताय की मी काढून टाकू? सो जेव्हा कधी आपल्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये विकायचं असतं, एवढे कॉम्पिटिटर्स असतात आणि एवढे बायर्स असतात की त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट कसं करायचं, सो त्या करण्यासाठी एक असा मार्ग असतो की तुम्ही जास्तीत जास्त ॲडव्हर्टायझिंग करा आणि एक तुमच्या कमोडिटीचं लोकांपर्यंत पोचवा. असा विचार करा की अमेझॉनचे लागणारे सेल, टीव्हीवर लागणारे ॲड्स, इवन तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर ST बसने येत असाल किंवा ST स्टँडवर खूपदा जात असाल तर तिथे एक टाईपच्या मसाल्यांची नेहमी ॲड लागते. कुठली ॲड आहे तुम्हाला माहिती आहे? अंबारी. करेक्ट, अंबारी. सो इट्स लाईक, बघा ना, आता तुम्ही जर सतत तिथे तीच ऍड ऐकत असाल रोज रोज, तर पुढच्या वेळी तुम्ही बघताना असं जनरली चेक करता की अंबारी मसाला आहे का. मे बी तुम्ही घ्याल असं नाही, पण तुमचं लक्ष तर जातं त्या प्रोडक्टकडे. सो ऍडव्हर्टायझिंगचा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर उपयोग करता येतो. ऍडव्हर्टायझिंग इज अ ह्यूज इंडस्ट्री, त्याच्यात खूप करिअरचा स्कोप आहे, खूप क्रिएटिव्हिटीला वाव आहे आणि डेफिनेटली त्याचं कॉमर्सशी खूप घट्ट नातं आहे. सो आता आपण ओव्हरऑल मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन काय असते ते या व्हिडिओतून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, जस्ट अ मिनिट. तुम्हाला आवाज येतोय का सांगा मला. येतोय? यस मॅम. Monopolistic competition exists in industries that have many firms offering similar products or services. For example, restaurants, supermarkets, and clothing stores. In monopolistic competitions, those similar products and services are not perfect substitutes for one another. Barriers to entry and exit in these industries are low, and decisions made by one firm do not directly affect its competitors. Each company in a monopolistic competition can set the price it wants to charge because its product has no perfect substitute. Suppose a new homeowner wants to stock up on household cleaning products. The local grocery store offers a wide variety of dish soap, hand soaps, detergents, disinfectants, and other cleaners. The average consumer does not know the exact differences between the products or the fair price for each. Because firms need to distinguish their products, monopolistic competition leads to heavy marketing. Firms might lower prices to spur higher sales or raise prices to suggest superior quality. तुम्हाला आठवते का रे अशी खूप मोठी ॲडव्हर्टाइजमेंट की जी खूप मोठ्या ऍक्टर्स कडून केली जाते? इट्स अबाउट क्लीनर्स, बाथरूम क्लीनर्स आणि हे.
असं कोणतं प्रोडक्ट आहे भारतातलं की ज्याची खूप मोठी ऍड होते? हार्पिक. करेक्ट, हार्पिक. आणि अक्षय कुमार ऍड करतो त्याची. म्हणजे असा विचार करा की किती मोठ्या प्रमाणावर ऍडव्हर्टायझिंग करायला लागतं, कारण ते मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये आहे. कारण हार्पिक सारखी भरपूर प्रोडक्ट मार्केटमध्ये असतात, पण आपल्याही लक्षात हार्पिक राहतं कारण अक्षय कुमार ऍड करतोय. आणि म्हणजे इट्स बिंग अ ह्यूज डिस्प्ले, ऍडव्हर्टाइजमेंटचा डिस्प्ले खूप मोठा असतो, राईट? But every brand might actually be equally effective. Since demand is sensitive to price changes, a cleaner that costs 20% more is likely to compel the homeowner to try an alternative. Chances are his countertops will never know the difference. Each firm can profit in a monopolistic competition, but since barriers to entry are low, each one should expect increasing competition until the overall economic profit is zero. Economic profits include opportunity costs, which can cancel a firm's accounting profit. सो तुमच्या लक्षात येऊ शकतं की आता या प्रॉफिट बद्दल वगैरे तर आपण नंतर बघणारच होती इन डिटेल. आता ह्याच्या प्रकारे एक असं प्रोडक्ट तुम्हाला आठवत आहे का मला सांगा, की ज्याच्या बद्दल प्रचंड ऍड पूर्वी व्हायची आणि आता ह्या प्रोडक्ट बद्दल, खाण्याचं प्रोडक्ट आहे आर्टिफिशियल फूड की काही, तर अशा आता त्याची ऍड बिलकुल दिसत नाही. तुम्ही आम्ही रोज खातो ते, रोज इन द सेन्स खूपदा खातो ते प्रोडक्ट, इन्स्टंट फूड. गेस तरी करा. मॅगी. करेक्ट, पहिला गेस. येस, तुम्हाला आठवते पूर्वी मॅगीची ऍड व्हायची, मॅगीची जास्त. येस, म्हणजे असा विचार करा, मॅगीच्या ऍड साठी पूर्वी ती ऍड यायची, 5 रुपये का मॅगी लाना, 5 रुपये का मॅगी खाना, सुबह दुपहर शाम को खाना मॅगी मॅगी मॅगी. तुम्ही ऐकले ती ऍड? म्हणजे मला आठवतंय माझ्या लहानपणापासून मी ही ऍड इतकी वेळा ऐकली आहे, आणि मी बिईंग नॉट सो मच ओल्डर दॅन यू, तुम्ही पण ती ऐकली असण्याची शक्यता जास्त आहे. पण आता मॅगीची ऍड येते का रे? नो मॅम, नाहीये. नो, याचं कारण आता त्या ब्रँडला म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची गरजच राहिली नाही. येत आहे तुमच्या लक्षात? आता त्या ब्रँडची व्हॅल्यू इतकी वाढली आहे की तुमच्या म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली नाही तरी लोकांच्या नॉर्मल फूड आयटम्स मध्ये, जसं ग्रोसरीमध्ये तांदूळ गहू आणायचे, ज्वारी आणायचे असं आपण ठरवतो, तसंच नॉर्मल आयटम्स मध्ये मॅगी आणायचे, मॅगीचे प्रोडक्ट आणायचे, तसं असतं. सो हे झालंय मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मधलं ऍडव्हर्टाइजमेंटच प्रो उदाहरण असं आपण म्हणूया. ओके, सो याविषयी तुमच्या पुस्तकात काय लिहिलंय ते बघूया. ओके, सो कोणीतरी एका माणसाला पकडलं पाहिजे, राईट? सगळे झोपून कसे चालतील? कुणाला बरं सांगावं? ओके, कैवल्य, आर यू देअर? यस मॅम. कूल, तू वाचू शकतोस हे पहिला पॅरेग्राफ? यस. ओके. मीनिंग ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. Monopolistic competition has been introduced by American economist Professor Edward Chamberlain in his book Theory of Monopolistic Competition, published in 1933. Correct. So monopolistic competition टर्म किंवा हे मार्केटची जी कंडिशन आहे ती आपल्याला एका अमेरिकन इकॉनॉमिस्टने इंट्रोड्यूस केली, ज्याचं नाव होतं प्रोफेसर एडवर्ड चेंबरलिन. आणि त्याची ती कुठल्या बुकमधून आपल्याला ती कन्सेप्ट कळते? थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, 1933. वाच बरं पुढे. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मीन्स मोनोपॉली हॅज अँड कॉम्पिटिशन द कंडिशन ऑफ neither perfect competition nor monopoly are experienced in practice. In reality, we come across a market structure in which elements of both perfect competition as well as monopoly are found. This market structure is termed monopolistic competition. Ani putcha pan vachun ta competition. In short, the combination of perfect competition and monopoly is called as monopolistic competition. Very good. Thank you, Kaivalya. So, बघा बरं त्यांनी काय सांगितलंय. मोनोपॉली स्टिक कॉम्पिटिशन म्हणजे मोनोपॉली असलेली कॉम्पिटिशन.
पण कशी? ही परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉली या दोन प्रकारांच्या मधली कॉम्पिटिशन आहे किंवा यांचं कॉम्बो पॅक आहे. इन रियालिटी कॉम्बो पॅक म्हणजे कॉम्बिनेशन. ओके, इन रियालिटी वी कम अक्रॉस अ मार्केट स्ट्रक्चर इन विच एलिमेंट्स ऑफ बोथ परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली आर फॉर्म. म्हणजे यात थोडी फीचर्स जी आहेत ती परफेक्ट कॉम्पिटिशनचे, थोडी फीचर्स जी आहेत ती मोनोपॉलीचे, आणि म्हणून याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणतात. आणि अशा प्रकारची कॉम्पिटिशन हे कॉम्बिनेशन, मी म्हटलं तसं परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉलीचं असतं. ओके, सो लेट मी गो जस्ट डाऊन, एकच एक ना. सो आपण फीचर्स बघणार आहोत, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक छानशी व्हिडिओ दाखवायचे. लेट मी जस्ट पॉज रेकॉर्डिंग. सो मोनोपॉली फर्म मध्ये, मोनोपॉलिस्टिक फर्म मध्ये ज्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या आता तुम्हाला मला सांगता आल्या पाहिजे. ओके, सो आर यू रेडी? तुम्ही झोपलेले नाही आहात अजून, अवेक आहात असं मी म्हणू. यस मॅम. ओके, सो लेट सी. मला माहितीये मी तुम्हाला एक वाईट न्यूज देण्याचा काय, म्हणजे मला खरं द्यायची नाहीये पण मला अचानक ती द्यावी लागणार आहे. आणि ती वाईट न्यूज अशी आहे की या ऍक्च्युली लेक्चर नंतर तुम्हाला एक लेक्चर परत जॉईन करायला लागणार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ऍक्च्युली शनिवारी आपलं जे लेक्चर असतं ते मला घेता नाही येणार आहे आणि मला तुमचा पोर्शन मिस आउट नाही करायचा आहे. सो लेट्स जॉईन टुडे जस्ट फॉर फ्यू मिनिट्स आणि मग त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी ते बघून मग पुन्हा आपलं कंटिन्यू करू शकतो. आर यू ओके विथ दॅट? प्लीज बी ओके, कारण आपल्याकडे आज कुठचा ऑप्शन नाही आहे. मला तुमचं लेक्चर मिस आउट नाही करायचं आहे पण काही कामांमुळे मला ते करावं लागणार आहे. सो लेट्स नॉट, ठीक आहे. सो मी तुम्हाला अटेंडन्स शीट जी आहे, एक सेकंड ना, ती तुमच्या ह्याच्यात टाकते. ती तुम्ही त्याच्यावर तुम्ही आजची अटेंडन्स फील करू शकाल म्हणजे. ओके, मी टाकली अटेंडन्स शीट. आणि आपण असं करूया डायरेक्टली तुमची अटेंडन्स लावा तुम्ही, आपण यातली पहिलं हे बघूया. सॉरी, मला कळलं नाही काय बोललात ते. ओके, टाईप केलं तरी चालेल चॅटमध्ये. सो तुमची अटेंडन्स लावण्यासाठी मी तुम्हाला एक 2-3 मिनिटं वेळ देते आणि मग नंतर आपण यातली पहिली 2 फीचर्स बघूया आणि मग पुढच्या नव्या मीटिंगकडे जाऊया. ओके, मग काय केलं लास्ट वीकेंडमध्ये? काही मजेशीर केलं की नाही? पिक्चर बघितलात, सिरियल बघितली एखादी? निदान समुद्रावर तरी गेला असाल, अगदीच काही नाही, नवीन मास्कची शॉपिंग करायला गेला असाल कदाचित, किंवा सॅनिटायझरच. झाली तुमची अटेंडन्स लावून? लेट मी चेक सो दॅट वी कॅन गो. यस मॅम. ओके, यस मॅम. सो खरंच काय केलं आता तुम्ही? यस मॅम म्हणताय, काय केलं तुम्ही वीकेंडवर? रिअली मला असं वाटतं तुम्ही बोरिंग लोक आहात. मी सुद्धा सांगू शकते मी काय केलं ते. काही नाही केलं. का नाही केलं काही? काय रे देवा, तुम्हाला आता मजा कशी करायची हे पण शिकवायला लागणार का काय? ओके, सो पहिलं फीचर बघा, दॅट इज अ लार्ज नंबर ऑफ सेलर्स. आता तुम्ही मला सांगू शकता का मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये असं का फीचर आहे लार्ज नंबर ऑफ सेलर्स? ओए उत्तर द्या. हा बघा काय लिहिलंय ते. देर आर लार्ज नंबर ऑफ सेलर्स इन द मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन बट इट इज नॉट ॲज लार्ज ॲज अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. सो ऑब्विसली मोनोपॉलीपेक्षा जास्त सेलर्स मार्केटमध्ये असतात पण ते परफेक्ट कॉम्पिटिशन इतके पण अनलिमिटेड नंबर ऑफ सेलर्स नसतात. अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन अँड इंडिव्हिज्युअल सेलर्स कॅन कंट्रोल प्राईज अँड आउटपुट. म्हणजे जेव्हा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन बद्दल बोलतोय तेव्हा आपण असं म्हणू शकतो की एक सेलर त्याच्या प्रोडक्ट विषयी प्राईज, त्याच्या प्रोडक्टची प्राईज आणि त्याच्या प्रोडक्टचं आउटपुट म्हणजे सप्लाय किंवा प्रोडक्शन हे ठरवू शकतो.
दॅट इज अ प्राईस चेंज बाय वन फर्म डज नॉट इन्फ्लुएन्स सेल ऑफ अदर फर्म्स. म्हणजे एका फर्मने प्राईस चेंज केली तरी त्यामुळे इतर फर्म्सचा सेल काही एफेक्ट होत नाही. सिमिलरली ही हॅज ऑल्सो नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय द ऍक्ट्स ऑफ अदर फर्म. सो तो सुद्धा कुठल्याही प्रकारे इतर फर्मच्या कामामुळे एफेक्ट होत नाही. आणि म्हणून असं होऊ शकतं की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये लार्ज नंबर ऑफ सेलर्स एका वेळी एक्झिस्ट करू शकतात. येत आहे लक्षात तुमचं हे फीचर? ओके, येस मॅम. व्हेरी गुड, येस मॅम. सो सिम्पली दुसरं फीचर बघूया, लार्ज नंबर ऑफ बायर्स. देर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स इन द टाईप इन दिस टाईप ऑफ मार्केट. हाउएव्हर ईच बायर हॅज अ प्रेफरन्स फॉर अ स्पेसिफिक ब्रँड ऑफ अ प्रोडक्ट. ही दस बिकम्स अ पॅटर्न ऑफ द पर्टिक्युलर सेलर. पॅटर्न म्हणजे लॉयल पर्सन. पॅटर्न म्हणजे ऍक्च्युली एखाद्या माणसाची मशाल घेऊन हातात चालणं, ह्याला पॅटर्न असं म्हणता येऊ शकतं. सो सिम्पली सेईंग की मला जर समजा मेडिमिक्स साबण आवडतोय किंवा नायकेचे शूज आवडत आहेत, लॅक्मेची लिपस्टिक आवडतीये, सॅमसंगचा फोन आवडतोय, किंवा वाडा कोलमचेच तांदूळ आवडत आहेत, गोदरेजचंच कपाट आवडत आहे, राडोचंच घड्याळ आवडतंय रिस्ट वॉश, तर मी हे स्पेसिफिक ब्रँड, डोंट वरी हे सगळे माझे पर्सनल चॉईस नाही आहेत, ऑनलाईन एवढे पर्सनल चॉईस अनाऊन्स करण्या एवढी मी हुशार नाही आहे, बरोबर आहे ना. पण अशा प्रकारचे स्पेसिफिक ब्रँड त्या त्या पर्सनला आवडत असतात, तो त्या त्या प्रकारे त्याचे प्रेफरन्सेस मार्केटमध्ये वापरून खरेदी करत असतो. आणि म्हणून लार्ज नंबर ऑफ बायर्स हॅव लार्ज नंबर ऑफ लॉयल्टीज ऑल्सो. कुणाला फक्त टाटांचंच प्रोडक्ट खरेदी करायचं असतं, कुणाला फक्त रिलायन्सवाल्यांचं, कुणाला असं वाटतं नाही नाही मला हर्बलच प्रोडक्ट हवे आहेत, कुणाचं म्हणणं असतं नाही मला फक्त इम्पोर्टेड म्हणजे परदेशातून आलेलीच प्रोडक्ट लागतात. सो दॅट डिपेंड्स ऑन द बायर टू बायर. Unlike perfect competition, here buying is by choice and not by a chance. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये कसं असतं, कुठल्याही दुकानात सेम प्रोडक्ट सेम प्राइस आहे, तर मी कुठल्याही दुकानात गेलो तर असा विचार करा, महाबळेश्वरला समजा तुम्ही गेलात आणि तिथे स्टॉल्स लागलेले आहेत, सगळीकडे चणे मिळतात, सगळीकडे चिक्की मिळते, किंवा असा विचार करा लोणावळ्यात गेलात, तिथे पण असेच रांगेने स्टॉल्स लागलेले असतात चिक्कीचे, कुठल्याही दुकानात जा मगनलाल चिक्की मगनलाल चिक्की असं आपण समजा म्हणूया. तर ती झाली परफेक्ट कॉम्पिटिशन, कारण सगळ्यांच्या प्राईस सेम प्रोडक्ट सेम. पण इकडे मात्र असं नाही होणार. इकडे काय होणार, आपण जे बाय करू ते बाय चान्स नसेल, तर मी आत्ता जाऊन मॅडमच्याच दुकानात खरेदी करावी असं ठरवणं हा बाय चॉईस असतो. म्हणजे असं विचार करणं, समजा की मी एखादं दुकान टाकलंय, समजा माझं कपड्यांचं दुकान आहे आणि माझ्याकडे लेटेस्ट फॅशनचे कपडे आहेत, तर तुम्ही असं जर म्हणलात की नाही नाही मॅडमकडे ना सध्या फार चांगले कपडे आहेत, मी त्यांच्याकडे जाऊन खरेदी करणार, दॅट बिकम्स बाय चॉईस तुमची खरेदी. येत आहे लक्षात? सो दॅट इज लार्ज नंबर ऑफ बायर्स आणि लार्ज नंबर ऑफ सेलर्स. मी ही मीटिंग कट करते, आपण पुन्हा त्याच लॉग इन आय डीवरती लॉग इन करणार आहोत. तुम्हाला ही दोन्ही फीचर्स समजली असतील असं मला वाटतंय. याच्या पुढचं प्रोडक्ट डिफरन्सिएशन आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सी यू देअर, लवकर जॉईन व्हा. ओके, बाय.